तुम्ही गंडला असेल आम्ही कशाला गंडाव नाही असंच होतंय सुरुवातीला गावोगाव फिरायचं आणि ती मुलगी गंडवायचं काम करते ती आणि तिची आई त्यामुळे नादाला लागू नका मी आता बघितलं तुम्हाला बोलतेलं म्हणून तुम्हाला विचारलं आलोय अदुगरच सांगवलंय तिच्या नादाला लागू नका ले बात पुरगे अहो खरं मी काय म्हणलो दादा ऐका तुम्ही काय सांगवलंय तेवढं ऐका तुम्ही माझ्यासोबत लय मोठी घटना घडली आम्ही कशाला बाळगतो त्याला अहो आमची लग्न विनात आम्ही लडतर करतो गावात कळू दे म्हणजे होतेल बी लग्न आमची मोडावं फक्त आम्ही गॅस टाकी ठेवलोय मदत केलं आणि ही चॉकलेट घेतलं ही चॉकलेट देऊ काय तिला परत तुमची स्टोरी ऐकली की आम्ही नाही पसणार आम्ही कशाला गंडावं त्यात तरी पण लास्ट सांगलोय मी तुम्हाला जिथपर्यंत झाले मदत केलाय ठीक आहे राहू दे याच्या पुढे जाऊ नका नाही 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 तनाजी ए धनाजी बोलिल टाइम येत नाही धनाजी धनाजी ए धनाजी बोलिल टाइम येत नाही धनाजी आजी आजी शिवाय अजून आजीला भेटतोय ना अरे ही आली ही आली बाबा अरे अभि ऐक ना हा बोल चूज कर ना या दोन फुलांमध्ये काय जादूची फुलं आहेत काय हिला सांग रे हे जा बाई तुझा फुलं फुलं घ्यान अरे तू कर तरी चूज अरे धोतऱ्याचे फुला घे की फुले कुठलं तर हे नाही बाबा जा झालं जा चला अरे चला काय चला मी तुला एवढ्या प्रेमाने फुल द्यायला आले आणि तू चला काय बोलतोस मग काय करू अरे काहीतरी रिप्लाय थँक्यू थँक्यू आभारी आहे हे मैत्रीचं प्रतीक आहे ना काय कशाच आहे अरे पण मी तर तुला रेड गुलाब द्यायला आले होते तू नको रेड गुलाब नको आमच्या अंगात रागात नाही तुम्ही जावा चल झालं अरे तू घे घेला दे अरे पण त्याला का देऊ मला तुला द्यायचंय ए नाही बाई नाही नको बस जावा अरे बास अरे हे ते ना अरे हे घे नाही भाई मला हे बास की मी घेतो मला हे कवा घ्यास तवा घेतो मला ना फुल गॅरंटी आहे एक दिवस ना तू हेच गुलाब मला देशील काय माझं नाही ना घेतलास पण तू मात्र नक्की देणार ठीक आहे थँक्यू लाल गेले येत नाही मरता तुला त्या पोरग्यानं काय सांगितलं माहिती नाही मग कशाला काय करतोस तिच्या नादाला एवढं काय आवडते का बघ ए धनाजी येत नाही ए धनाजी चल आपण जायचं त्याचं वाट बघत होते अजून असेल संडासात हॅलो हा एक पाच मिनिटात तिथं चौकात आहे चौकात थांब धनाजी धनाजी थांब ना एक मिनिट एक करतो ऐक ना तुझ्याशी थोडं बोलायचं अरे त्या अभिला सांग ना प्लीज माझ्याशी थोडं बोलायला अभिला वे तो एक परवा एक मुलगा एक गाठ पडलेला त्यानं त्याचं कान भरलाय त्यामुळे मग तो नाही बोलणार आता अरे पण तू पण प्रेम केला असेल ना तू सांग ना थोडं समजून त्याला मला कोण काय पसंद करते तेव्हा तिथं आजी सारखी माझ्या लक्ष ठेवून असते अरे तुमची आजी आतमध्ये बसली बोलत आमच्या मम्मी सोबत मी काय म्हणते पण तू थोडं सांग ना समजून मी बोलतो तू इथं 15 दिवस झालं भाड्यानं आल्यास भाडे करू सारखं राहा तरी पण मी अभिला बोलतो चालतंय येतो ठीक आहे हा आला भाई उजेड पाडत आला काय काय बघा काय करतो एवढा उशीर तास तास दोन तास पोट साफ होईना झालंय रात्री एक मेडिकल मधनं गोळी घेतलेली पोट साफ व्हायची त्यानं पण काय पोट साफ होईल मटण खातोय 11-11:30 वाजताची जिराय नको मग काय करू शुभम जाव्या का कस कस काय मी नाही बाबा दोघ जण येणार असलं गाडीत हवा नाही असते आमच्या दोघ जण येणार असलं तर एक तर तू आणि मी जाव्या ना तुम्ही दोघं जावा काय करू तिकडे जावे की मग गाडी माझी घेतो मग नको याच्यानच जावे तुझी गाडी का चांगली यावी तुमचं कुळ आलंय त्या कुळाची की कार्यकर्तीची गाडी
ओळख ना पाळ की हत्ता गाठ पडलेली मला मला म्हणायला अभि काय माझा बोलणं झालाय असं तसं माझं काय हा मग म्हणायला माझा म्हणते अरे आत्ता म्हटलं ज्येष्ठ मग बोलणं झालाय काय झालंय त्याला मी सांगितलं असं असं झालंय परवा पोरग गाठ पडल्याला त्यानं कान भरलाय म्हणून सांगितलंय पोरगी चांगली वाटते मला पोरगी चांगली वाटते बरोबर आहे ती बोलते सगळं बरोबर आहे का त्या पोरग्यानं सांगितलं तसं झालं की झडती कुठं काय करतोस बघ बाबा थोडा दिवस मैत्री मित्री तर करूया रे लगेच कसं होईल माहिती काय तिला अंदाज लागला का नाही ती आणि ती कशी माहिती का लगेच 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 आता परवा गाठ पडल्यावर डायरेक्ट हे आता लगेच गुलाबाचं फुल तिचा स्वभाव तसा आहे काय ते अंदाज लागा नको बरं बाबा बघ तुझ तुझ ते मग काय करूया जाऊया काय करूया मग मी जातो मग मग ह्याला कसं मुख काय बोलला सगळी जाऊ तिघ जण कोपऱ्याला सोड मी तिथनं जातो मग चला मग चल यालाच का सुरू मर्दा पिंजरा करशील त्या फुफ्फुसाचा गावात रजनीकांत रजनीकांत एकांतात पिटी होतील एकटंच कधी तर नेऊन रजनीकांत मर्दा चांगलं नसते शरीराला बघ बघ तुझ्यासाठी चांगलं सांगत होती ना रडत गेली बिचारी ती रडत गेली ना तू बोंबलत जा उठ तर उठाय ना रडत गेल्या बोंबलत गेल्या अरे शुभ्या आज कामावर का गेला नाहीस ते मालक ओरडा आलेला सारखा सुट्ट्या मारायलायस म्हणून नमस्कार मित्र मंडळी काय काय शुभम काय काय धनाजी अरे धनाजी काय अरे अभ्या तुला अकलीचा काय भाग बीग आहे का नाही त्या पुरीला कानपाड मारलाय शुभ्या सांगायला मला तुला काय कळतंय का नाही अरे माझी सिगरेट विझवली म्हणून मी काय करू सिगरेट विझवली म्हणजे याला म्हणजे चार पुरी माग लागत असल्या का नाही एक वर्गात तिनं नुसत्या पुरगीला विचारलेलं जेवणार काय म्हणून तर तीन दिवस हाणत होती त्याला आणि यो लागला ताटायला तिच्यावर आता अभ्या तुला ती पुरगी चांगलं सांगायला तू हे करायलायस मर्दा गावात तुला कोण बोलतंय कुठली पुरगी काय बोलत नाही रे खरं आपल्याला त्या माणसानं काय सांगितलं पोरग काय सांगितलं त्या माणसाला ठेव कुठल्या तर स्मशान भूमीत नेऊन तो कोण काय सांगते त्याच्यावर लागला भरोसा करायला तू का रणबीर सिंग ऐसवे तेव्हा त्यावर भरोसा करायला ऐसा नाही वैसा आहे मर्दा पोरगी चांगली आहे मी तिथं राहतोय बघतोय मी अरे आपले वय बघ पोरगी स्वतःहून यायला लागले तुझ्याकडे अरे बोलतो म्हणायल्या की तर आम्ही पोरींच्या पाठीमागे लागलोय तर पोरी आम्हाला भाऊ पण देत नाही की दादा म्हणजे दादा तुला बोलायला आल्या फूल घेऊन आल्या सगळं करायला माझ्याकडे निरोप पाठवून देते ती आधी मध्ये आणि चांगलं सांगत होत रे ह्याच्यासाठी अरे वय की शुभ मग काय करू बोलू का ती असं अरे बोल की मग तेच म्हणायलोय गुच्ची घेऊन जा अरे गुच्ची घेऊन जायला मैत्री नाही ती परत गाठ पडल्या बोलतो की ती सांग गुच्ची घेऊन काय जायला एवढी चिटली ती मग आता कानपड मारलेस म्हणजे जायला नको राग येणार की यानं सांगितलं मला एवढा राग आलाय तिला किती आला असेल राग भावनाच त्यात रे जात तर तू आपल्यात कुणाच तरी लग्न होऊ देत म्हणून आम्ही धडपडाय आलोय मी काय लव्ह मॅरेज करणार नाही मी मैत्री करणार मी ते पुढचं बघूया जा तरी आधी आताच बघ की जाऊ जातो घेऊन जा चांगला बघून एक जा भावा ऐक पुरगी चांगली आहे हे आहे मी बघणार नाही तुम्ही म्हटलंय मी फक्त सॉरी म्हणणार त्याच्या पुढे काय नाही बर पुढचं बघू आपण तू पहिला सॉरी तर म्हण तिला चालते जाऊ का हा चालत ये परत नशीब ऐकला आपल्यात कुणाच तरी होऊन जाईल वाटलं